सर जिल्हाधिकाऱ्यांची तुम्ही भेट घेतली चर्चा घेतली काय नेमकी माहिती नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ताऊकते हे जे चक्रीवादळ आलं होतं या चक्रीवादळाच्या संदर्भात नुकसान काय झालेलं आहे याची माहिती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडनं घेतली आहे विशेषतः जवळजवळ पाच एक हजार घरांची पडझड झाल्याचं आत्तापर्यंत त्यांच्याकडे जो काही रिपोर्ट आहे तो आलाय बाराशे गावांमध्ये लाईन बंद होती आता जवळजवळ अजूनही शंभरपेक्षा जास्त गावांमध्ये लाईन रिस्टोर व्हायची आहे मोठ्या प्रमाणात एच टी पोल जे आहेत ते पडले आहेत ते रिस्टोर करण्याचं काम अजून बाकी आहे जवळजवळ अडीच हजार हेक्टरमध्ये पिकांचं नुकसान झालं आहे विशेषतः फळपिकांचं आंबा असेल किंवा इतर फळपिकं असतील याचं एक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जवळजवळ मोठ्या प्रमाणात शंभर एक बोटींचं नुकसान हे जे आमचे कोळी बांधव आहेत त्यांच्या बोटींचं नुकसान हे देखील मोठ्या प्रमाणात झालं आहे जवळपास शंभर शाळांवरचं छत जे आहे ते डॅमेज झालेलं आहे जे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे याच्यामध्ये जवळजवळ दहा बारा आमच्या हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरच्या म्हणजे पी एच सी असतील किंवा सब सेंटर्स असतील याच्यामध्ये त्याचं नुकसान झालेलं आहे आणि एकूणच अशा प्रकारचं एक मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे अजूनही प जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की पंचनामे करून आम्ही त्याला अंतिम जे काय आहे ते देतो आहे मी दुसरं त्यांना हे देखील विचारलं की जो काही निसर्ग चक्रीवादळ आलं होतं त्या संदर्भातलं किती आत्तापर्यंत त्यांनी काय कारवाई झाली त्यांनी सांगितलं की आम्ही दीडशे कोटी रुपयाचं वाटप हे निसर्ग चक्रीवादळाचं केला सरकारने दिलेले पैसे आम्ही वाटले आहेत आता एकूणच खरं म्हणजे निसर्ग चक्रीवादळाचं जो काही इम्पॅक्ट होता इतका प्रचंड होता आणि खूप मोठ्या घोषणा त्यावेळेस झाल्या होत्या परंतु आता रत्नागिरीसारख्या एवढ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये केवळ दीडशे कोटी रुपये जर त्यावेळेस आले असतील तर मला असं वाटतं की कुठेतरी त्यावेळेस ज्या घोषणा केलेल्या आहेत या घोषणांमध्ये केवळ पोकळ अशा प्रकारच्या घोषणा आहेत खरं तर आपण सगळ्यांनी नेहमीच बघितलं आहे नेमिस ने की कोकणाने शिवसेनेला भरपूर दिलेला आहे पण आता निसर्गवादळ असो की ते असो ज्यावेळेस देण्याची वेळ आहे त्यावेळी कुठेतरी हात अकडता घेतला जातो आहे मग कधी केंद्राकडे बोट दाखवायचं कधी अजून तिसरीकडे बोट दाखवायचं मला असं वाटतं की इकडे पाच पाचशे सहा सहाशे कोटी रुपये एकेका मतदारसंघात घेऊन चालले आहेत आणि त्याचवेळी मात्र आमच्या चक्रीवादळाने ग्रसित असलेल्या जिल्ह्यांना दीडशे दोनशे कोटी रुपये देण्याकरता देखील इतके वाहणे सांगितले जातात हे काही योग्य नाही आहे आमची अपेक्षा आहे की सरकारने योग्य प्रकारे या ठिकाणी मदत ही केली पाहिजे आज कोविडच्या संदर्भात देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा केली विशेषतः रत्नागिरीचा डेथ रेट जो आहे केस फॅटिलिटी रेट हा अतिशय जास्त आहे कदाचित तो महाराष्ट्रात सर्वात जास्त असेल आणि त्याच्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज आमचे आमदार प्रसाद लाड असतील प्रवीण दरेकर असतील आणि विधान परिषदेचे आमदार असतील यांनी आपल्या निधीतनं मोठ्या प्रमाणात व्यवस्था या ठिकाणी उभ्या करण्याचा संकल्प केला आणि सहा कोविड सेंटर ऑक्सिजनेटेड हे सुरू केले आहेत आणि शंभर कॉन्सन्ट्रेटरचे ऑक्सिजन बँक ही आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केली आहे की ज्याच्यामध्ये दहा लिटरचे ऑक्सिजन ऑक्सिजने ऑक्सिजनेटर्स आहेत की जे मोठ्या प्रमाणात लोकांना कामी येऊ शकतात त्यामुळे एकूणच आमचे लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील हे प्रयत्न करतायत की सरकारला जिथे जिथे मदत करता येईल त्या त्या ठिकाणी आम्ही करतोय आता राणेसाहेबांनी देखील मोठ्या प्रमाणात डॉक्टर्सची किंवा पॅरामेडिकल स्टाफची व्यवस्था या ठिकाणी करून दिलेली आहे इतरही आमचे सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत हे देखील त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि या कोविडच्या याच्यात जे काही प्रशासनाला मदत करता येईल तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे तर पाच दिवस झाले जिल्ह्यात एकही रुपया आलेला नाहीये आता पावसाळा हो। लोकांचं घर असेल, गोटा असेल या संदर बास ने मला असं वाटतं की तातडीची मदत द्यायला सरकारने सुरू केलंच पाहिजे कारण त्याला काही फार लागत नाही आणि सरकारकडे नेहमी एस डीआरएफ चे पैसे असतात केंद्र सरकार दर वर्षाच्या सुरुवातीला एनडीआरएफ एस डीआरएफ मध्ये पैसे देतो त्यामुळे राज्य सरकारला ते वर्षभर वापरता येतात ते संपले की पुन्हा मागता येतात एवढंच नाही तर आता महाराष्ट्राची ही परिस्थिती निश्चितच आहे की अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये अत्यंत वेगानं महाराष्ट्र सरकार मदत करू शकते त्यामुळे मला असं वाटतं की कुठली वाट न पाहता प्राथमिक मदत तरी तात्काळ देण्यात आली पाहिजे मुख्यमंत्री दौरा करतायत काय अपेक्षा असेल नाही चांगली गोष्ट आहे की मुख्यमंत्री येतात कारण मुख्यमंत्री आले की प्रशासन देखील थोडंसं त्या ठिकाणी गतिमान होतं अपेक्षा एवढीच आहे की या दौऱ्याचं काहीतरी फलित असावं कारण मागच्या वेळेस मुख्यमंत्री मोदी रायगडला गेले होते परंतु त्यानंतर केलेल्या घोषणा ज्या आहेत त्या घोषणा मात्र अंमलात आलेल्या दिसत नाही आणि विशेषतः आता कोकणाची परिस्थिती तर सगळ्यांना माहिती आहे आता जर या ठिकाणी समजा मागच्या जे काही चक्रीवादळ होतं त्याच्यामध्ये वाड्याच्या वाड्या उन्मळून पडल्या होत्या आणि मग त्याला जर हेक्टरी मदत दिली तर मग पाचशे रुपये झाड तीनशे रुपये झाड अशा मदतीने येऊ शकत नाही आताही मोठ्या प्रमाणात आंब्याचं नुकसान झालेलं आहे झाडं जरी पडली नसली तरी सगळं जे जो काढायचा बाकी होता आंबा हा सगळा गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये कधी कधी विशेष निकष लावावे लागतात ते लावले गेले पाहिजे तर लोकांना मदत मिळाली पाहिजे असं शंभर टक्के नुकसान भरपाई सरकार देऊ शकत नाही आम्हालाही मान्य आहे पण किमान त्या व्यक्तीला पुढचं वर्ष हे काढता येईल आणि पुन्हा उभं राहता येईल एवढी तरी नुकसान भरपाई सरकारने द्यावी फिरकलेले दिसत नाही खरं म्हणजे मला देखील आश्चर्य वाटत आहे मी आता हे काही मी स्वतः त्याच क्रेडिट बिडिट घेण्याची आवश्यकता नाहीये पण आमचा दौरा घोषित झाल्यानंतरच थोडी हालचाल या ठिकाणी सुरू झाली अर्थात त्यांच्या मनात आरिपासनं असेल असं काही मी कोणावर म्हणजे बाबा ह्याचं क्रेडिट आहे घ्यायचं कारण आहे पण अशा परिस्थितीमध्ये आपण जर लोकांच्या पाठीशी उभं राहिलो नाही तर आणि आम्ही विरोधी पक्ष नेते आहोत आम्ही आलो तरी प्रशासन थोडंसं सजग होतं पण सरकार जर आलं तर प्रशासन अधिक सजग होतं त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात म्हणजे कोकणावर अन्यथा राजकारणाकरता जेवढं प्रेम दाखवलं जातं तेवढंच अशा प्रकारच्या नुकसानीच्या काळात देखील दाखवलं गेलं पाहिजे